गुट के सांसद संजय राउत ने शिंदे के शिवसेना पर एक वक्तव्य किया है उन्होंने कहा कि शिवसेना एक नाथ शिंदे ने नहीं तो भाजपा के केंद्र के के नेताओं ने तोड़ी है राउत के इस वक्तव्य प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि ये भाजपा ने नहीं, नहीं किया शिवसेना के विधायक को आगामी चुनाव को हराना यह राष्ट्रवादी का प्लान था इसी तरह से शिंदे गुट शिवसेना से बाहर निकला संजय राउता बदल मी ठरवलं आहे की आमचे नितेश राणे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत आहे पण तुम्ही जे आता आमच्या राज्यात दे देशाच्या नेतृत्वाबद्दल बोलले आहे मी मागेही सांगितलं आत्ताही सांगतो आणि उद्याही सांगितलं जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पन्नास आमदार बाहेर निघाले नसते तर संपूर्ण एकनाथ शिंदेकडले जेवढे आमदार आहे त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये हरवण्याचा प्लान जो राष्ट्रवादीने केला होता तुम्हाला जर हे महा एम एचं सरकार असतं आत्ता आणि पूर्ण चाललं असतं तर उद्धव ठाकरेचे वीस आमदार राहिले असते आणि काँग्रेस राष्ट्रवादी शंभर झाली असती मग राष्ट्रवादी शंभर आणि उद्धव ठाकरे वीस त्यांना परवानगी होती अलिखित कारण पुढच्या काळामध्ये सुप्रियाताईला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे या पद्धतीने जर राजकारण करायचं असेल परिवाराचं सर्व ठेवायचं असेल आणि हे जर आमदारला माहीत झालं असेल की आम्हाला हरवण्याचा जाणूनमजून प्लान तयार होतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर निवडणाचा प्लान तयार केला आणि मग ते शंभर कुठनं वीस पंचवीस कुठले वाढवायचे तीस कुठले वाढवायचे तर शिवसेनेचे आमदार हरवायचे रायगड जिल्ह्यामध्ये आदिती ठा त्यानी तटकरे यांनी तिथले तीन शिवसेनेचे आमदार कसे हरतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी त्या शिवसेनेचे आमदार कसे हरचल्याचा प्लान तयार झाला आणि मी दाव्यारी सांगतो पन्नास आमदार जे बाहेर गेले हे खोके बोके काही नाही आहे त्यांना भीती वाटायला लागली की आमच्या हिंदुत्ववादी मतावर त्या ठिकाणी आम्ही जे निवडून आलो आहे आमचे मतं वेगळे आहेत आमचं राजकारण वेगळं आहे आम्ही ज्या पार्श्वभूमीत त्या ठिकाणी मोठे झाला आहोत ती पार्श्वभूमी वेगळी आहे आणि गावात आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जय जयकार करावा लागतो आहे त्यांच्या जे मतं आहे त्या मतं वेगळेच आहे त्यांना निवडून आणला वर्गही वेगळा आहे आणि अशा वर्गाला सोडून आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं आहे आणि आम्ही निवडणूक हरल्याशिवाय राहणारच नाही हा शंभर टक्के त्यांच्या मनात भीती निर्माण झाली म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेला सोडलं म्हणून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये पन्नास आमदार बाहेर गेले शेवटी सरकार बनवावं लागतं म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत घेतलं पण भाजपाने कुठलंही त्या ठिकाणी षडयंत्र केलं नाही भाजपाने कधीही यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं नाही त्यांना एकनाथ शिंदेजीला वाटलं की नाही हे जर नाही केलं आम्ही त्या ठिकाणी हे आम्ही संपल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव ठाकरे आम्हाला संपल्याशिवाय राहणार नाही मुलाला वर आणण्याकरता शरद पवारासोबत कोणतंही कॉम्प्रोमाइज करायला उद्धव ठाकरेजी तयार झाले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं हिंदुत्वाच्या विचारावर नैसर्गिक युतीवर आमदार बाहेर आले कोणत्याही केंद्रीय नेतृत्वाने कोणत्याही केंद्रीय नेतृत्वाने प्रोत्साहन दिलं नाही आहे अस्तित्वाची लढाई एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या लोकांची तयार झाली होती